ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अजित पवार धोकेबाज नाहीत, शंका होती तर अजित पवारांना पक्षात का घेतलं असा सवाल एकनाथ खडसे यांनी भाजपला विचारलाय. सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकण्यात आले असल्याचं सांगत एकनाथ खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिलाय. वर्षानुवर्ष काम केलं, त्यांना या ठिकाणी तिकीट दिलं गेलं नाही. जे नवीन लोक आणले गेले त्यांना तिकीट दिलं गेलं आणि त्याचाही अप्रत्यक्ष परिणाम जनमानसावर. अजित पवारांशी हात मिळवून सगळ्यात मोठी चूक केली असं वाटतं? माननीय अजितदादा पवारांना या ठिकाणी हात मिळवून त्यांच्या सोबत केली. पार्टी विथ डिफरन्स, भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आलेली आहे. याला काही प्रमाणामध्ये धक्का पोहोचला आणि त्यामुळे पार्टीने या ठिकाणी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्या समय तरी जायला नको होतं असं जर माझ्यासहित अनेक कार्यकर्त्यांचं आमचं असं मत होतं. महायुतीनं पाहूनच या ठिकाणी जनतेनं आम्हाला मतदान केलं आणि स्पष्ट असं 161 आमदार निवडून आम्हाला बहुमत दिलं. दुर्दैवाने या ठिकाणी मुख्यमंत्रीपद कुणाला किती वर्ष पाहिजे या एका मुद्द्यावरून एकमत होऊ न शकल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगवेगळी झाली. आणि मग गेल्या महिन्याभरातला जो काही आपण ज्याला म्हणता येईल तर मी नाही म्हणू शकत काय चाललेलं होतं, पण महिन्याभरामध्ये जे चाललेलं आहे तुम्ही आम्ही अनुभवलं. आणि या ठिकाणी दुर्दैवाने महायुतीला मतदान असताना महायुतीचा मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही. हे बाब पक्ष कधी चुकत नसतो, पण पक्षाकडे जे काही नोक नेते असतात किंवा ज्यांच्याकडे ही धुरा दिलेली असते, ज्यांच्याकडे जबाबदारी दिली असते, कदाचित त्याचा निर्णय चुकू शकतो. असं वाटतं का की विनोद तावडे असतील, तुमचं तिकीट असेल? माझं असं स्पष्ट मत आहे की एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, बावनकुळे वगैरे सारखे माणसांना तिकीट नसतं मिळालं तरीही त्यांना एकत्र घेऊन जर या निवडणुकीमध्ये सक्रिय केलं असतं तरी या राज्यामध्ये 5-25 जागांमध्ये वाढ झाली असती, विस्तार झाला असता. हेतू पुरस्कार माझ्यासारख्याला बाजूला ठेवण्याचं प्रयोजन काय हा प्रश्न मी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठांपासून खालपर्यंत सातत्याने विचारला की ज्या ठिकाणी 40-42 वर्षाची माझी तपश्चर्या आहे, 40-42 माझा तो अधिकार होता या ठिकाणी. आणि या ठिकाणी कठीण कालखंडामध्ये ज्या ठिकाणी इथे आम्हाला दगडधोंड खावे लागत होते, शेण मारत होते, त्या कालखंडामध्ये हा पक्ष आम्ही उभा केला. त्यामुळे पक्षाच्या विरोधात आम्ही जाऊ शकत नव्हतो, या पक्षाच्या यशासाठीच प्रयत्न केले असते. पण दुर्दैवाने ज्यांनी या पक्षाच्या विस्तारासाठी मदत केली अशा लोकांना बाजूला ठेवल्याचाही काही परिणाम या निवडणुकीवर झाला.